आता बघूया सेतू अभ्यास चाचणी 3 इयत्ता 6वी स्पष्टीकरणासहित इंग्रजी विषयाची। जर आपण अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग बघूया। क्वेश्चन फर्स्ट, राइट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स। फर्स्ट 24, 16, 78, 97। क्वेश्चन सेकंड, राइट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स। 44, 39, 85 एंड 100। ते इथं अशा प्रकारे लिहून घ्यायचे आहेत। क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग। खाली पूर्ण करायचं आहे। एक नंबर आहे अवर्स इन अ डे, म्हणजे एका दिवसातले तास, तर इथे 24। आणि सेकंड क्वेश्चन आहे मंथ्स इन अ इयर, इथे वर्षाचे महिने किती, तर 12, इथे 12 लिहायचे। क्वेश्चन 4, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर मंकी डोंकी, वे डे, शी ही किंवा बी सॅन फॅन। क्वेश्चन नंबर 5, राईट 5 सेंटेन्सेस डिस्क्राइबिंग द फॉलोइंग थिंग इच, पॅरेट आणि नोटबुक। फर्स्ट आहे पॅरेट, पॅरेटचे डिस्क्राइबिंग 5 सेंटेन्सेस सांगायचे आहेत पॅरेटबद्दल, आणि नोटबुकबद्दल 5 सेंटेन्सेस सांगायचे आहेत। क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द फॉलोइंग प्रोफाईल, माय प्रोफाईल, नेम, स्कूल नेम, फ्रेंड नेम, फेवरेट टीचर, फेवरेट सब्जेक्ट, आय विश टू बिकम अ। आता या ठिकाणी विद्यार्थ्याला त्यांच्या मनाप्रमाणे भरून दाखवायचे आहे। आपण इथे एक नमुना घेणार आहो, त्याप्रमाणे ते भरायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आपण अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी भरायची आहे। नेम, नाव, शाळेचं नाव, मित्राचं नाव, आवडते शिक्षक, आवडता विषय आणि मला काय बनायचं आहे ते, अशा प्रकारे।